जुन्नरच्या पश्चिम भागात खानगाव या ठिकाणी शालेय दिंडी सोहळा साजरा करण्यात आलाय. ज्ञानोबा तुकोबा यांचे विचार आचार या वयातच शालेय विद्यार्थ्यांना कळावेत या उद्देशाने या दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात शाळेत दिंडी सोहळा रंगलाय. विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी हे खास आकर्षण ठरलेत. बालवारकरी दिंडी सोहळ्याच्या ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केलंय. टाळ मृदुंग व विठू नामाने पालखी मार्ग निनादला. तुळशी पताका व टाळ घेऊन विठ्ठल भक्तीत रममान झालेल्या विद्यार्थ्यांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. गोल रिंगण व फुगड्यांचे यावेळी आकर्षण ठरलंय. श्री भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळ खानगाव यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगावचे मुख्याध्यापक सुनील घोलक, देवराम डामसे, संतोष पानसरे, रमेश कोकाटे, निशा गवारी, सिंधुताई वराडी व शुभांगी कामटकर यांनी या दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. तर वेशभूषेसाठी माऊली काजळे, मच्छिंद्र बोंबले, महादू बोंबले यांनी परिश्रम घेतलेत. यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीप शेठ गांजाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालिका सुरेखाताई गांजाळे, हरिभक्त परायण, अशोक महाराज कामटकर, सतीश सांगडे, भजनी मंडळ अध्यक्ष रोहिदास बोंबले, वसंत वराडी, प्रकाश शेठ कामटकर, उत्तम टकले, अंजना कामटकर, शीतल गाडे, पल्लवी बोंबले, सुगंधा कामटकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान ग्रामस्थांतर्फे उपस्थित सर्वांना खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. चांगले संस्कार घडले तर भविष्यात ही पिढी निश्चितपणे आपल्याला आपले संस्काराचा गाडा पुढे घेऊन जाईल आणि अनेक पिढ्या सुखी होती. या ठिकाणी आपण वृक्षदिंडी याचं मेन आपला जो उद्देश आहे तो वृक्षदिंडी. मला या ठिकाणी आमचे चॅनलचे आणि गावचं नेतृत्व विजू शेठ बोंबले यांना एक विनंती करतो. आपण या कार्यक्रमाची अशी जाहिरात अनेक वेगवेगळ्या त्यामध्ये कट छाट करून अशा व्यवस्थितपणे अनेक जर क्लिप सोडल्या तर त्याचा निश्चितपणे फायदा. परंतु आपण उर्शी दुंडी या ठिकाणी साजरी करत असताना किंवा त्याची मिरवणूक घेत असताना मला एक कौतुक करावं असं वाटतं. संपूर्ण विभागामध्ये, संपूर्ण शाळेमध्ये या दिंडीचं नियोजन असतं, परंतु आपल्या ठिकाणी उर्शी दिंडीचं आणि उर्शाचं महत्त्व हे सर्व लोकांना कळालेलं आहे. कारण आपल्या गावामध्ये पाहिल्यानंतर सर्व झाडे ही जगलेली आहेत. या ठिकाणी समोर दिसतात ती झाडं आपण पाहत आहोत. या ठिकाणी आपण आता पाठीमागच्या आठवड्यात काही झाडांची लागवड केली आहे, त्यामध्ये सुद्धा ग्रामस्थांचा सहभाग आहे. आणि ज्या वेळेला ग्रामस्थ, शिक्षक आणि सर्व महिला भगिनी या ठिकाणी कुठल्याही कामात सहभागी होतील तर त्याला निश्चितपणाने चांगले स्वरूप आल्या ठिकाणी राहिलं शहर राहत नाही. या ठिकाणी महिलांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे, कारण त्यांनाही या ठिकाणी स्त्री शिक्षणाचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे त्या या ठिकाणी जेवढ्या महिला उपस्थित राहिला त्यांचं मी प्रथमतः 24 तारखेचे आभार मानतो की खानगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं आणि ग्रामस्थाच्या संयुक्त विद्यमानानं आज ही वृक्ष दिंडी आणि माऊलींची दिंडी ही जी या ठिकाणी निघाली, एकदम उत्स्फूर्तपणे सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ असतील, आपल्या गावचे माजी पंचायत समिती सदस्य माननीय दिलीप शेठ गांजाळे असतील, तसेच बाजार समितीच्या संचालिका आणि उपसरपंच सन्माननीय सुरेखाताई गांजाळे असतील, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या ठिकाणी सकाळपासून कालच गोलब सरांचा मेसेज आला ग्रुपवरती की आज वृक्ष दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व ग्रामस्थ आणि याच्यातून एक चांगला संदेश सर्व ग्रामस्थांना या दिंडीच्या माध्यमातून जाईल अशी मी आपली अपेक्षा बाळगतो की झाडे लावा, झाडे जगवा हा मोठा चांगला संदेश पर्यावरण. न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास, खानगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.